दत्तात्रेय सुद्धा ब्रह्मनिष्ठ। दत्तात्रेयाने किती शिष्य केले? चार शिष्य होते दत्तात्रेयाचे। यदू नावाचा एक राजा होता, त्यांचा शिष्य हस्तिनापुरामध्ये सहस्र अर्जुन नावाचा राजा एक शिष्य होता। त्यानंतर नाथाचे गुरु जनार्दन स्वामी ते एक आणि दत्ताचे शिष्य होते। चौथे शिष्य दासू पंत ते एक आणि दत्ताचे आणि शिष्य होते। व्यासांना सुद्धा चार शिष्य होते। व्यासाच्या चार शिष्याचे नाव काय? वैशंपायन, जयमनी, सुमंत आणि पैन। शंकराचार्याचे सुद्धा चार शिष्य होते। शंकराचार्याचे चार शिष्य कोणते? त्रुटकाचार्य, सुरेश्वराचार्य, पद्माचार्य आणि हस्तामलक। असे चार शिष्य आणि शंकराचार्याचे होते, ज्यांनी आणि हा हिंदू धर्म स्थापन केला ते आणि आचार्य। केवळचे त्यांचं गाव म्हणजे आणि केवळ 8 वर्षाचा असताना आणि त्यांनी अशा प्रकारचं आणि गायन घराच्या बाहेर पडले। 5 वर्षाचा असताना नदीवर स्नानाला गेले समुद्राच्या, तिथं त्याची आई घेऊन गेली त्याला। त्याचा मगरीनेच पाय धरला शंकराचा माग आणि त्याने सांगितलं, आई तू जर संन्यास घे म्हटली तर मगर माझा पाय सोडील, नाही घे आणि घे म्हणले तर ते मगर मला खाऊन टाकेल। बर त्याच्या आईला एकुलते बाप मेलेला। मग त्या मातेने सांगितलं, बाबा संन्यास घे, मग मला त्या मगरीने त्याला सोडलं। 8 वर्षाचा असताना त्याने संन्यास घेतला। आल लक्षात, सगळे वेद मुकुट गत 32 वर्षेच राहिले, ज्या दिवसाने जगले नाही 32 दिवसापर्यंतच आणि अवतार कार्य त्यांचं होत। चार शिष्यांना चार वेद पडवले, चारो धामाला त्यांची आणि मठाची आणि स्थापना केली। बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथ, चार शिष्यांना चारी धामाच्या ठिकाणी महाराजांनी मठा आणि मठाधिपती केलं। आणि या सनातन धर्माचा फैलाव केला। त्यानंतर पुन्हा चार आचार्य होते, मध्वाचार्य, लक्षात, निंबळकाचार्य, वल्लभाचार्य आणि शंकराचार्य। असे चार आणि आचार्य वैष्णव आणि संप्रदायाचे मुख्य। लक्षात, या चार आणि या गंधाच्या मुळे वैष्णव संप्रदायाचे 24 प्रकार पडले गंधामुळे। लक्षात, 24 आणि प्रकार आहेत, काही वल्लभाचार्य, काही मध्वाचार्य, काय काय निंबळकाचार्य, काय लिंबाळकाचार्य कुठले होते? मुंगीचे होते, मुंगी
हा लक्षात पैठणच्या जवळ आणि मुंगी आहे तिथं मी कीर्तनाला गेलो हा लक्षात त्या मुंगीचे अशा प्रकारचं ते निंबाचार्य वल्लभाचार्य हा लक्षात मध्वाचार्य काही वल्लभाचार्याचे आणि तुमचे अशा प्रकारचं रमण रीती पाहिले का इकडे अशा प्रकार वृंदावनाचे तिकडे रमण रीती तिथं वल्लभाचार्य संप्रदायामधील एक पुरुष आणि एक साधू 180 वर्षाचा आहे रमण रीती मध्ये पाहिलं का वृंदावन हे पंडित का इथे 2 महिने लागले का एक महिना लागला हा हरिद्वार वगैरे सगळं आम्ही करून आले मथुरा गोकुळ वृंदावन पुन्हा अशा प्रकारचं द्वारका भेट द्वारका मूळ द्वारका सुरटी सोमनाथ जुनागड हा वीरपूर्ण सर पाहिलं मात्र गया नाही पाहिली आणि तिथून थेट नाशिक का सप्तश्रंगी असे अशा प्रकारे एक महिनाभर गेलते अशा लिंबगाव गाण्याचे मुलं जीपने लक्षात असं काहीतरी तीर्थाटन केलं पाहिजे आता या महिन्यात सुद्धा हे कार्यक्रम झाला की थोडं आपलं गंगेतून स्नान करून या जाऊन गंगेच्या स्नानाला फार महत्व आहे या धोंड्याच्या महिन्यात हा लक्षात गंगा पापम शशी तापम दैनंच कल्पतरुस्तत पापम तापम दैनंच हरेर तो गुरु दर्शनात पण तिन्ही कार्य गुरुच्या दर्शनात फलदायक ठरलाय जातात हा लक्षात तुम्ही गंगा काय करते पाप मेहनत करते गंगा पापम शशी तापम चंद्र ताप नायनाट करतो कल्पतरु आपलं दरिद्र नायनाट करते परंतु पापम तापम दैनंच हरेत गुरु दर्शन तिन्ही कार्य गुरुच दर्शन झालं की घडत असत लक्षात असं गुरुच फार मोठ श्रेष्ठत्व आहे तेव्हा त्या रघुगण राजाला गुरु करायचा होता तेव्हा कपिल मुनीकडे आणि जात होता तो गुरु आणि त्यांना ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी ब्रह्मचर्याचं पालन करणारा ज्याला शास्त्राचा आणि अभ्यास आहे आणि संप्रदायाने युक्त आणि आहे हा त्यांना गुरु म्हणायचं संप्रदायाने युक्त पाहिजे हा जो संप्रदाय वैष्णव संप्रदाय भगवान विष्णू पासून आलेला भगवान विष्णूने कुणाला बोध केला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाने कुणाला बोध केला संकादिकाला संकादिकाने कुणाला बोध केला नारदाला नारदाने कुणाला बोध केला व्यासाला व्यासाने कुणाला बोध केला राघव चैतन्य राघव चैतन्याने कुणा बोध केला केशव चैतन्य केशव चैतन्याने कुणाला बोध केला अरे बाबा दिला आणि बाबाजीने कुणाला बोध केला तुकाराम महाराजाला केला आणि तुकाराम महाराजांची 8वी पिढी काय नाव रे रामदास त्याच आणि ज्ञानेश्वर देव कर्मावली
लक्षात तुकाराम महाराजापासून आठवी हा लक्षात ते आमचे अशा प्रकारचं गुरु हा लक्षात म्हणजे संप्रदायन युक्त उगाच कोणाच्या पाठीमागे लागे जाऊ नका हा लक्षात गुरु ब्रह्मचारी पाहिजे आत्मज्ञानी पाहिजे शास्त्राचा आणि अभ्यास आणि असताना पाहिजे गुरु करना पचान के और पानी पीना छान के सर्व परमार्थाचं श्रेय गुरुवर आणि अवलंबून असत संसाराचा भाग आणि आपल्यावर अवलंबून साधक आणि परमार्थाला लागला कि त्या गुरुला काळजी लागत असते म्हणून अगोदर गुरु करा का बायको करा रे हे बोरा काय करायचं बायको हा गुरु बार गुरुची सेवा कराय का बायकोची लक्षात तेव्हा अगोदर गुरु करावा कारण गुरु विना जीवन जगणं हे निरर्थक आहे गुरु विना नाही तुझा
गायकाले महाराज म्हणत असत चांगले अशा प्रकारचं विचार आहे त्यांना मीच आणि संप्रदायामध्ये घेतलं इकडं नामदेव महाराज कोयळीकर किसन महाराज खर्डेकर काही दिवसांनी मी आणि काही कडे महाराजांच्या बरोबर होतो एक दोन महिने काहीतरी लक्षात त्याने फटकेने माझ्या डोक्याला म्हणलं यांच्यात मुलं नको हे फारच जाणे लागले ती काठी मुलं चांगले महाराज आहेत मारणारे तेव्हा मग म्हणला आता आपण आता वारकरी संप्रदायाचा त्याने अभ्यास केला पाहिजे लक्षात म्हणून हा अभ्यास केला काही एवढ्याचा अभ्यास केला ऋषिकेशला जाऊन हा लक्षात आणि सर्व आणि ग्रंथ आणि ग्रंथाचा अध्ययन काय हे सगळं आम्ही आळंदी मध्ये केलं ज्ञानेश्वर देवकर माऊली यांच्याकडे अशा प्रकार फार मोठे आणि कडक होते ब्रह्मचर्य अशा प्रकारचे फलहारी होते ते फलहार शेंगदाणे खारी फळ फळावर खायचे मी सुद्धा 40 वर्षे फळ फळावरच खात होतो याचा ऑपरेशन केल्यामुळे अशा प्रकारचं थोडं अन्न ग्रहण करायला लक्षात नाही तर मी सुद्धा फळ फळावरच होतो लक्षात सांगायचं आणि तात्पर्य रौगण राजाला गुरु करायचा होता कपिल मुनी कलकत्त्याहून आणि त्यांना गंगा सागरला जायचं होत पालखीमध्ये बसलेले होते आणि त्या पालखीच्या दांड्या आणि भुई लोकांच्या खांद्यावर दिलेल्या होत्या एक भुई आजारी पडला तेव्हा मग त्या इतर गोळ्याने सांगितलं राजेसाहेब एक गोळी आम्ही आजारी पडला त्याला ताप येऊन राहिलेला आहे मग राजाने सांगितलं तो काय रोडवर आणि पडलेला आहे तो त्याला घ्या आणि धरा त्याच्या आणि मानेवर द्या म्हणे बालकीची दांडी मग त्या जड भारताला मारा धरलं आणि त्याच्या खांद्यावर तो पालखीचा दांडा दिला पण आयुष्यावादी हा मुंग्या वगैरे दिसल्या की लगेच पलीकडे पाय टाकायचा त्या पालखीला असा छटका बसायचा कोण आहे रे जिवंत असून मेल्यासारखा होय राजाने जिवंत असून मेल्यासारखा आहे कोण आहे रे दगडोबा पंत होय राजाने दगडोबा पंतच आहे कोण आहे रे मशीचा प्राणना होय राजाने मशीचा प्राणनाथच आम्ही आहे असं उपरोधी जडभरत बोलायचा त्या राजाला तेव्हा त्या रोगण राजाला वाटलं न जाणू हे कपिल मुनी आहेत की काय अहो लगेच आणि ते आणि पालखी त्याने थांबवली आणि लगेच आणि त्या रोगण राजाने जड भारताच दर्शन घेतलं महाराज आपण कोण आहे कपिल मुनी आहेत की नाही अरे पूर्वी मी तुझ्या सारखाच होतो राजा या भारताला जे नाव पडलं माझ्यामुळे पडलेलं आहे
बड़ा त्रास दिया हो तुम्ही हरनाथाने महाराजाने अंत कायला हरनाथाने ध्यान केल्या मुळे हरनाथे जन्माला गेलो हे दोन मग ब्राह्मणाच्या घरी अशा प्रकारचा माझा जन्म झाला त्या ब्राह्मणाने माझं नाव जगभरात ठेवलं लक्षात मग आता तुम्हीच आता माझे गुरु व्हा मी आता गंगा सागरला काय जात नाही हा गंगा सागरला किती देव आहे त्या मंदिरामध्ये गेलते ना गंगा सागरला मग अहो देवीचं मंदिर आहे हनुमानाचं एक मंदिर आहे कपिल मुनी सगर राजा वगैरे तो घोडा असं एका मंदिरामध्येच आणि सगळे मंदिर आहेत ना असे एका ओट मोठा असं आज लक्षात तर असं आणि कपिल मुनीकडे जात नाही मग त्या जड भरताने आणि त्या राजाला महाराज बोध केला ईश्वराचा साक्षात्कार कसा करून घ्यावा त्याच ज्ञान दिलं हा ईश्वर आपल्या जवळच आहे पण त्याचा आपल्याला भ्रम झाला आत्मा तू सततम प्राप्त ते प्राप्त विद्या तन्ना से प्राप्तवत भांति स्वकंता भरणं व्यतः आत्माने आपल्या आपल्या जवळच आहे परंतु आपल्याला त्या त्याचाने भ्रम झाला जस एखादा मिलिटरी मॅन आहे आणि त्यांनी जंबूरनच बायकुलांना ताणले सोन्याचे 5 तोळ्याचे लक्षात 5 तोळ्याचे अशा प्रकारचं नत आणि बाईने अशा निघाले बाईच्या नाकात त्याने घातले बायकोच्या ते मोठे मोठे असे तिकडे आणि हिमालयाकडे पहाडी लोक ह्या नाकामध्ये नत आणि 10-10 तोळ्याचे असते काही काही हा आणि इकडे मग आणि बांधतात असे गाणार इकडे हा लक्षात मोठी असते ना लांब हा गाणाला इकडे बांधून टाकतात असे हा तुम्ही पाहिला असत पाडी जंगली लोक हा पाडी महिला अशा प्रकारच्या हे लाल गाजर सारखे असतात गोरे गोंडे हे आपल्याकडे काय काय कुठे काय खा आणि अशा प्रकारचं माता भगिनी लालबंद लोक आहे तिकडे सफरचंदा सारखे उत्तर प्रदेश कडे गोकुळ मथुरा पहा ना दररोज आणि महाराज श्रीखंड आणि गोड गोडच खातात तिकट असं खातच नाही तर दररोज त्यांना जिलबी लागते संन्यासाला आणि संन्यासी महाराज भेटला मला महाराज हमको कुछ तो खिला म्हणलं काय खाता जिलबी खाऊ देव किती खाल देव म्हणजे 12 किलो 12 किलो जिलबी घेतली हा म्हणे काय तोंडी लावायला म्हणे पाका ना घेतला आता पूर्वी आणि ती स्वस्त होती आता महाग झाली 23-24 रुपये तरी किलो असं दिला 22 पासून पुढं हा लक्षात 12 किलो जिलबी अशा प्रकारचा अगदी मिटक्या मारीन त्याने खाल्ले लालबंद अशा प्रकारचा अगड बम 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 हे आपले लोक म्हणजे ठिकाणी चटणीन भाकरी खाणं त्यांच्या चेहऱ्याकडे पांढऱ्यासारखे पालीसारखे चेहरे पडले त्या रामदासा चेहरा पहा ना
अरे तेजच नाही ते चेहऱ्यावर, सरकीच तेल लक्षात सोयाबीन आता तेल कशात निघायला हा लक्षात सांगायचा नाही तात्पर्य लालबन अशा प्रकारचा महाराज संदेश काय वगैरे वगैरे लक्षात जड भारताने बोध केला त्या रोगणाला सांगायचं तात्पर्य त्या बाईने नच घातली स्वयंपाक करायला लागली तिला वाटलं नच नाकातली खराब होईल शेमूड पडगे वगैरे लागेल म्हणून आपली मंगळसूत्रामध्ये लटकून दिली आणि ती बाई स्वयंपाकाला बसली स्वयंपाक वगैरे तिने केला आणि बाहेर मग आचमन विधी करायला आली नाक शिकरायला लागली नतच लागेल न धारवली हो हे मोठ्याने रडायला लागली माझा नवरा मला काय म्हणेल न धारवली गे बाय सगळ्या गावातल्या माता भगिनी जमा झाल्या हो तितक्या ते घरी म्हातारी आली आजीबाई माझी न धारवली हो हे बाई पुरी धरू नको तुझी न धाय कुठ आरसा आहे का तुझ्या घरी आहे ना खरा एवढा मोठा आरसा आहे आण म्हणे त्या आरशाला आण इकड आणला आरसा पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत हा त्या आरशा लागली ती बाई पायाला पाहता पाहता लगेच कंताच्या ठिकाणी आहे ना हे रांडे कुठे गेली होती का ना देव कुठं आहे आपल्या जवळच आहे ना उगाच भ्रम झाला ना त्या देवाबद्दल अरे तुझा आहे तुझ पाशी आणि परी तो जागा चुकलाशी देव काही देवळा देव आहे म्हणणं हा संकोचित पण आहे देव नावाची वस्तू आपल्या जवळच आणि आहे
चुकू नका चल ज्याच्या जीवर उड्यान त्याच्यात ना कात काढे घाला लागले फार लक्षात सर्व सत्ता त्याचीच आणि आहे विनाकारण त्याचा आपल्याला भ्रम झालेला आहे लक्षात एक दोन तीन चार पाच जगामध्ये चंद्र एक आहे का नाना जगामध्ये पाणी एक आहे का नाना जगामध्ये आकाश एक आहे का नाना तसा जगामध्ये देव एकच आहे एकम एव अद्वितीय ब्रह्म जगात दोन काय ब्रह्म आणि माया आणि पुरुष जीव आणि शिव जगामध्ये तीन काय तीन देव ब्रह्मदेव विष्णू महादेव किंवा तीन काय तीन गुण किंवा तीन देह घ्या त्याचे गुण हा याच्या पलीकडे ते देव आहे चार काय चार वेद या ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद चार अवस्था घ्या जागृत स्वप्न सुसुप्ती तुर्या चार वाने घ्या वैखरी पश्यंती मध्यमा परा याच्या पलीकडे ते तत्व चार दिशा घ्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आता पाच काय पाच भूते घ्या पृथ्वी आप पेट वायू आकाश याच्या पलीकडे ते ब्रह्म आहे पाच कोश घ्या अन्नमय कोश विज्ञानमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आनंदमय कोश या कोण देहाच्या ठिकाणी अन्नमय कोश आहे हे शरीर अन्न आणि पाण्यापासून बनलेलं आहे म्हणून स्थूल देहाच्या ठिकाणी अन्नमय कोश कारण देहाच्या ठिकाणी आनंदमय कोश आणि आपण जेव्हा आपल्याला जेव्हा झोप लागते ना आपण त्या आनंदमय कोशामध्ये जातो कारण देहामध्ये मग आपण म्हणतो मी का झोपलो होतो तिथं सुद्धा देव नाही आनंदमय कोशात पुढे आणि सूक्ष्म शरीर आहे तिथं तीन कोश आहेत मनोमय विज्ञानमय प्राणमय न मनोमय न विज्ञानमय असा तो परमात्मा पाचही कोशा त्या पलीकडे आहे पाच प्राण घ्या प्राण अपान व्यान उदान समान
परमात्मा आहे. सहा काय? सहा विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार. सियाच्याही पलीकडे आणि तो परमात्मा आहे. सहा काय? सहा शास्त्र घ्या. सांख्यशास्त्र, योगशास्त्र, लक्षात, पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, लक्षात. त्यानंतर कोणतं राहिले रे? न्यायशास्त्र आणि वैशिक शास्त्र असे सहा शास्त्र आहे. हा षड्रस मी घ्या, षड्रसाच्या पलीकडे येतो. हा लक्षात. किंवा सहा काय? सहा ख्याती घ्या आणि रचनी ख्याती, हा सत ख्याती, असत ख्याती, अन्यता ख्याती, आणखी कोणती रे? अख्याती आणि रचना. सहा ख्याती, या सहा अज्ञाने महाराज त्याच्या पलीकडे तो आणि परमात्मा आहे. असं त्या रोगन राजाला जर भरताने बोध केला आणि या देहामध्ये देव दाखवला. धन्य दादो श्री गुरु महिमा देही दाविला देव. लक्षात, या देहामध्ये आणि देव अशा प्रकारचं आहे. आता आपण सगळे आणि अनाधिकारी असल्यामुळे देवाने करणं कठीणातलं कठीण आहे. अधिकारी बनावं लागतं. हा आपली बुद्धी म्हणजे जड बुद्धी आहे. तुका म्हणे बुद्धी आयशी ज्याची जड आणि तेहून दगड बरे देवा. देव करण्याकरता कसली बुद्धी लागते? कपूर बुद्धी लागते. बैल कसा असावा? बैलाला निस्ता का म्हणावी सदा देवा लगेच पळतोय. बैल कसा पाहिजे? एकदा खाली बसलं की उठतच नाही, शेपटीला धरायचं. उठ उठ. बैल कसा पाहिजे? एकदा बसला की उठतच नाही, त्याच्या शेपटीला चावावं लागत किंवा डोळ्यामध्ये तिकट टाकावं लागतं. हा लक्षात. बैलाला नसता इशारा दिला पाहिजे. गुरुनी बोध केला बरोबर काना वचनाची भीती. अरे वाघाच्या पिल्ल्याने वाघासारखं बनाव ना, का ते कोल्ह्यासारखं. आत्मा साक्षात्कारी गुरुच्या शिष्याने, आत्मा साक्षात्कारी बनत जावा. लक्षात सांगायला अवकाश नाही तर पाण्यामध्ये दगड किती दिवस राहतोय? हजार वर्षे. त्या दगडाला जर आपण बाहेर काढलं की काहीच नाही, जैस जिवैसे. तस काही परमार्थ करून काही ज्ञानच होत नाही हो. काही दुर्लुस आणि बुद्धीचे असतात. जसं एरंड आहे, त्या एरंडामध्ये काडी घातली की सरळ जात, पुन्हा ती काडी बाहेर काढले की जैसेची वैसे. तसं ऐकताना बरं वाटत, हे समाप्त झाले की बाळ जैसेची वैसे. काय सांगितलं महाराजाने? तिथल्या तिथं सोडतात. हा आणि मग लगेच
झटक ना सगळं महाराज एवढा ऐकलं आता तुमच्या पायाजवळ सुटून द्यायचं लगेच दर्शन घरी कशाला न्यायचं काही गौर बुद्धी जी असतात गौऱ्याला जसं आपण जाळ्या लागल्यानंतर त्या गौऱ्या एकदम जळत नाही धुपट 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 तसं ज्ञान होता 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 नंतर ज्ञान होता पण बुद्धी कशी पाहिजे संतामध्ये गुरुमध्ये काही फरक नाही
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच आणि देव आणि गुरु सुद्धा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरुने आपलं बोलणं बंद केलं त्यांना देव म्हणायचं. हा लक्षात. तेव्हा साधकाचे सांगते बोलते गुरु हेच देव असतात. म्हणून ईश्वर सेवा पेक्षा गुरुची सेवा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. गुरुची सेवा करणं म्हणजे निर्सदूत आणि ईश्वराची सेवा करणं म्हणजे पाणी घातलेलं आधा दूध और आधा पाणी और ज्यादा झाले तो बेईमानी. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा गुरुची आणि सेवा करणं सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. गुरुची सेवा केली म्हणजे ते प्रसन्न होतात, अनंतर ज्ञान देतात. तन मन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ उपदेक्षिते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शन ते ज्ञान पैगा बरवे जरी मनिया ती अनावे तरी संता संताया बदल ते सर्व स्वेसी. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून ज्ञान कुठं आहे रे ए लांडे पुरा, ज्ञान कुठे? गुरुच्या जवळ ज्ञान असत. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्म दर्शन. हा लक्षात. हे काय आणि ग्रंथात ज्ञान नाही, गुरुच्या जवळ. गायीच्या स्तनामध्ये दूध असत, ते गायीचं दूध कुणाला मिळत रे? वासराला. आणि त्याच्या निमित्ताने मग आपल्याला दूध मिळत गायीच. पण ते वासरू गायीला अनन्य झालेलं असत. आईच्या स्तनामध्ये दूध असत, कुणाकरता असत रे? लहान बालका करता. मोठ्या मुलाकरता दूध आहे का? नाही. लहान बालक त्या मातेला अनन्य झालेलं असत. तस गुरुच्या जवळ असणार ज्ञान पुन्हा करता आहे रे? शिष्या करता. जो शिष्य त्यांना
असे शिष्य आहेत अशा प्रकारचे महाराज. मग लगेच त्यांनी मग त्यांना सांगितलं, अरे पोरा हो जेवायचा का करे म्हणे, आज्ञा कशी मोडू. अरे ते धर्मशाळा त्याने सनी झाडून काढत करे, पाय कसे सोडू. हा लक्षात, काम म्हणलं की नको वाटते. हा लक्षात, करतच नाही पोर काम. हे ते आहे म्हणतात, हे त्याची पाळी होते, ते म्हणतो त्याची पाळी. हा लक्षात, असे शिष्य पंक्ती पठाण खायला येते म्हणतात अशा प्रकारचं. काही काही विद्यार्थी आमच्याकडे अहो सात गुलाबजाम खाल्ले ते आहे पोराने, सात. त्याला आम्ही काय घेतात ते हेऱ्याला नेलं, तेव्हा त्या लांडे पाटलाने केलं ते वडापाव. किती खाल्ले रे त्या पोराने? 25-30 खाल्ले. तरी म्हणे बाईने मला वाटलंच नाही, तर बाईलाच खाऊन टाकत होता काय तो म्हणे मला वाटलंच नाही. म्हणजे खायला त्यांची एक गँग येते पोरांची, 15 का 10 का किती रे, किती जण आहेत पोरत. पंक्ती पठाण किती आहेत? आळंदी 10-12 जण आहेत. कुठं चांगलं पकवान असेल तर लगेच फोन करून सांगतात, तिथं आहे बरं गुलाबजामुन श्रीखंड तिथे जा. अशी अशा प्रकारचं महाराज, मग कशाचं काम आणि काय सेवा करायचं, कुचरपण करतात. लक्षात, त्यांना सांगावं लागतंय, अरे महाराजांची सेवा कर, उठा कशाचं कोण उठतंय काय. पाळी लावलेली असते अरे ते, आणि ते आले की उगच 10-5 जण येतात आणि उगच रगडतात. त्याला ते का मसाड आहे महाराज का काय. कशी सेवा करावी काय करावी, निस्तर चंगळ मंगळ करतात. मग महाराज तसेच तसेच असतात, चंगळ मंगळ नमस्कार आणि झटक मटक आशीर्वाद. मरका गुरु रडका चेला आणि दोघाचा बोधवाया गेला. गुरु आमगर आणि शिष्य बाचकर, काय करायचं या गुरु शिष्याला, काय उपयोग आहे का? शिष्य कसे पाहिजे, गुरु कसा पाहिजे, हा लक्षात. तेव्हा असा त्या जड भारताने बोध केल्याबरोबर तो मुक्त झाला. तेव्हा सुखाचार्य सांगतात, राजा तुला काय सांगायचं, तू मरणार आहे का? परीक्षित राजाने सांगितलं, मी मरणार नाही, माझं मरण आता मरून गेलेलं आहे. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले.
मग मने आता त्याला धुयांचं ते हाती नेला न्या पाण्यामध्ये धुवाच्या पाण्याने मीठ पाणारे राहील का ती कुंजरी हत्तीने कारण ती मिठाची होती पाणी रूप अशा प्रकार होईल तसा जीव ब्रह्माकडे गेला की ब्रह्म आम्ही होत असतो त्यामुळे सांगतात मी मरणार नाही फक्त मला पापाची भीती वाटते मैया आणि त्या सम्यक ऋषीच्या गळ्यामध्ये विनाकारण मी मेलेला सर्प टाकला त्याच्या मुलाने मला शाप दिला त्याच्याबद्दल आता अरे मला काही वाटत नाही माझा जडाजड भेद गेला कारण हे शरीर सुद्धा जड आहे तो सर्प सुद्धा जड आहे याला जरा जड भेद म्हणतात जरा जड भेद राहिला नाही तस काय वारकरी आणि आपण शब्दाला आणले आणि सिमेंट कॉन्क्रीटचा बनला त्यांना राहण्याकरता दिला परंतु कपडे आडपाडकोण्याकरता कुंडेच नव्हते त्या भिंतीमध्ये म्हणून एका वारकऱ्याने खेडे आणले आणि ते भिंतीला लागला ठोकायला तर बंगल्याचा मालक रे वारकरी बुवा भिंतीला खेळी ठोकताना माझ्या हृदयाला ठोकल्यासारखं वाटत आहे आता भिंत कशी आहे जड तुझं शरीर कस आहे जड याला म्हणायचं जरा जड भेद तस शरीर हे जड तक्षे हाई जड जरा जड भेद त्याचा निवृत्त झालेला जीव जीव भेद जशी एखादी बाई असते एक आणि नौकर ठेवलेला असतो शेताला शेतामध्ये काम करण्याकरता तो नौकर शेतातून घरी येतो आजीबाई आपली गाय व्याली आनंद वाटला त्या म्हातारीला पण ते वासरू मेल म्हणलं की ती बाई खास याला कोणता भेद म्हणायचं जीव जीव भेद तसाच परिस्थिती राजाचा जरा जड भेद गेला जीव जीव भेद सुद्धा गेला जीव येस भेद जीवाचा आणि ईश्वराचा भेद ते सुद्धा राहिला नाही तो जीवच आणि ब्रह्म झाला तेव्हा मरायची भीती राहिली का आता सगळा भेद हा भेद निवृत्त झाला गेले भेदा भेद अलक्षात भेदा भेद निवृत्त झाले सगळे गंगा एकदा समुद्राच्या अलीकडे येतोपर्यंत गंगा नावाने संबोधले जाते तीच गंगा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर तिचं नाव तरी शिल्लक राहत का तुका म्हणे गंगा सागर संगमी
कारण संपलं ना बरं तुम्हाला जे अनित्य अनिब्रह्म प्राप्त होत नाही म्हणून हा संसार करता येत नाही बायकोला बायको म्हणता येत नाही मुलाला मुलगा म्हणता येत नाही नातवंडाला नातव म्हणता येत नाही कारण एक आणि त्याच्यामध्ये आत्मा आहे असा आत्मसाक्षात्कार झाला मग बायको आणि मग जे जे भेटे भूतायाम आणि जे भगवंत मग आपण भाग्यवान आहेत का नाही बायकोला बायको म्हणता येते तुम्हाला मुलाला मुलगा म्हणता येते पण बरं आहे ना रामदास भाग्यवान तुम्हाला देव प्राप्त होत नाही म्हणून देवाची प्राप्ती झाल्यानंतर काय कोणाला म्हणता येईल का म्हणून आपण भाग्यवान आहे सांगायचं तात्पर्य अशी अवस्था परिस्थिती राजाची झाली पण ते पाप आणि केल्यामुळे राजाच्या अंतकरणामध्ये टचत होत हे पाप केव्हा जाईल पाप जाण्याकरता काही व्रत असतात का चांद्रायण व्रत आहे हा चांद्रायण व्रत कशाला म्हणतात चांद्रायण व्रत म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी स्वागा जेवण करायचं स्वागास पौर्णिमेची प्रतिपदा आली एकच फक्त घास द्वितीयाला दोन घास अमावश्या आली अजिबात खायचं नाही पुन्हा आणि अमावश्याची प्रतिपदा एक घास पुन्हा पौर्णिमेला स्वागास याला चांद्रायण व्रत म्हणतात चांद्रायण व्रताने सुद्धा पाप जात किंवा कृची व्रत आज जेवण केलं तर उद्याला जेवण करायचं नाही परवाला जेवण करायचं या व्रताला कृची व्रत म्हणतात जैनामध्ये असे व्रत करतात चांद्रायण व्रत कृची व्रत करतात काही पिपाणी व्रत करतात उन्हाळ्यामध्ये कुणी जर पाणी प्या म्हणलं तर प्यायचं नाही तर अजिबात प्यायचं नाही पिपाणी व्रत एका बाईने पिपाणी व्रत केलं शेजारी महिला सांगून ठेवलंय ढकू मी पिपाणी व्रत केलं बरं मला पाणी मागायचं नाही आपण होऊन तू पाणी आणले तर मी पिईन नाही तर पिणार नाही आधी ठकू गेली ना घरला निघून आणि त्या व्रताला लागलेले चहा उडाळाचा दिवस हा लक्षात आणि संध्याकाळी ते तूप वगैरे खाल्लं होत हा लक्षात आणि त्या व्रताला लागली तहा आता तहा लागल्यानंतर कशी अवस्था होती माणसाची अगदी खंड दाटून येतो ना प्रशा लागलिया जीवनाते ओढी हा लक्षात त्या ठिकाणी मग आणि कोरडात घसा कोरडा होतो पाणी 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 बोलता सुद्धा येत नाही अशी अवस्था त्या बाईची झाली तितक्यात नवरा आला नवरा आल्यानंतर ती बाई बोलते ना तिला मग लगेच आणि असा हात करायचे पाणी प्यायचं का गेला ते तांबेवर पाणी आणलं तिला दिलं घटघट घटघट मारत ते काग अशात अहो मी पाणी वृत्त केलं होत त्या ठकूला सांगितलं पती नगरला निघून गेली मला सांगायचं ना मी कशाला गेला असतो नांगरावर तुला खूप पाणी पाजलं असत याला पिपाणी व्रत असं म्हणतात पण हे व्रत करणं सुद्धा कठीणच ना आज
आता हे संतोषी मातेचं व्रत करतात. त्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी आंबट खायचं नाही, आमकं नाही, तुमक नाही. एक एक घरी गेलं मी. तिथे आमच्या बरोबर एक चव्हाण महाराज, एका घरी आम्ही गेलो. त्या चव्हाण महाराज लागले भूक आणि त्या बाईला सांगितलं, आई साहेब मला चटणी भाकरी दे बाबा, नाही तर कालवण नसलं चालेल. दिलं त्या बाईने. त्या महाराजाचं लक्ष गेले आंब्याकडे. हे आंबे आणले होते उतरून. बाई तो आंबा द्या म्हणे, मला देता येत नाही. मी संतोषी मातेचं व्रत धरलं. जाऊ दे म्हणे संतोषी माता तिकडे, पण ते आंबा दे खड्ड्यात जाऊ दे म्हणे तुझी संतोषी माता. ती बाई काय ते ना बाबा, त्या दोघांच भांडण लागलं. मी म्हणलं आता हे तो भांडण्यापेक्षा चव्हाण महाराज म्हणलं चला आता. ते देवराव येतो ना वारकरी आपल्या धर्मशाळेत, ए दोन नागरीच्या मौजेचं त्याच्या बायकोचं त्याचं भांडण झालं. या व्रता करता आंब्या करता असे हे व्रत आहेत कधी नाही. मग परीक्षित राजाने सांगितलं की महाराज सोप व्रत सांगा बाबा मला, शरीराला त्रास न देणार. तेव्हा सुखाचार्य सांगतात, राजा पाप जाण्याकरता भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे. या नामस्मरणाने सर्व पाप आणि जात असतात. परीक्षित राजाने कुणाचं केलं का मला दृष्टांताने सांगा. तेव्हा सुखाचार्य सांगतात, राजा या विषयाचं प्रतिपादन संध्याकाळी आपण सांगूया कुणाचं पाप केलं तर. आणि किती वर्ष त्यांनी पाप केलेलं होत संपूर्ण विषयाचं वर्णन संध्याकाळी आपण सांगूया, कारण आता 12 वाजलेले आहेत लक्षात. तेव्हा मग याचा विचार 6व्या स्कंदामध्ये आलेला आहे. 5व्या स्कंदाचे 26 अध्याय होते, 6व्या स्कंदाचे 19 आणि अध्याय आहेत. तेव्हा त्या 6व्या स्कंदामध्ये त्याचा विचार आला. सकाळी त्याच आणि संध्याकाळी त्याच ट्रान्सलेशन करू आपण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. पवन तनय संकट हरण मंगल मूरति रूप, राम सीता हृदय बसहू